मित्रांनो नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन जे आपल्या भारत देशावर अंमलबजावणी होण्यासाठी तयार आहे असे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हे नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन वेगवेगळी नेमकी वैशिष्ट्य कोणते आहेत बदल कोणते आहेत नवीन संकल्पना कोणत्या आहेत याचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार जाणून घेऊ यात चला तर मग नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे चौतीस वर्षानंतर शिक्षण धोरण बदलले आहे त्याची वैशिष्ट्ये त्याच्यातील संकल्पना याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत धोरणातील सर्वात पहिली बाब आहे ती म्हणजे तीन ते चौदा वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत यापूर्वी हा वयोगट सहा ते चौदा वर्ष वयोगटाचा होता म्हणजे तीन वर्षापासून सहा वर्षापर्यंतचे विद्यार्थीसुद्धा आता शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आलेले आहेत सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पाच वर्ष मूलभूत म्हणजेच फंडामेंटल एज्युकेशन आता ही पाच वर्ष कोणती आहेत नेमकी तर पहिलं वर्ष आहे नर्सरी चौथं वर्ष असेल ज्युनियर के जी पाचव्या वर्षी सिनियर के जी सहाव्या वर्षी आणि इयत्ता पहिली सातवं वर्ष तर इयत्ता दुसरी आठवं वर्ष अशा प्रकारे पहिली पाच वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाईल ज्याला आपण मूलभूत शिक्षण किंवा फंडामेंटल शिक्षण असं बोलतो त्यानंतर आहे ती म्हणजे तीन वर्षाची प्रारंभिक शाळा त्यालाच आपण प्री प्र्या टोरी असं म्हणतो त्यामध्ये इयत्ता तिसरी नवव्या वर्षी इयत्ता चौथी दहाव्या वर्ष इयत्ता पाचवी अकरा वर्ष त्यानंतर तीन वर्षाची माध्यमिक शाळा मिडल एज्युकेशन त्यामध्ये इयत्ता सहावी बारा वर्ष इयत्ता सातवी तेरा वर्षं आणि इयत्ता आठवी चौदा वर्षं म्हणजे थोडक्यात तीन ते चौदा वर्ष वयोगटातलं शिक्षण नेमकं कोणत्या प्रकारे होईल याची आपण रूपरेषा यामध्ये पाहिली आहे त्यामध्ये सर्वात पहिल्या वर्षी आहे म्हणजे चौथं वर्ष ते आहे नर्सरीचं तर सर्वात शेवटचं म्हणजे चौदा वर्ष आहे ते इयत्ता आठवीचं त्यानंतर आहे चार वर्ष माध्यमिक शाळा सेकंडरी स्कूल त्यामध्ये इयत्ता नववी पंधराव्या वर्षी इयत्ता दहावीची शाळा सोळाव्या वर्षी तर त्यानंतर इयत्ता दहावीची सो शाळा सोळाव्या वर्षीनंतर एफ वाय जे सी सतरा वर्ष त्यानंतर एस वाय जे सी अठरा वर्ष अशा प्रकारे माध्यमिक शिक्षण असेल म्हणजे माध्यमिक शिक्षण कोणतं आहे नववी दहावी आणि एफ वाय जे सी आणि एस वाय जे सी अशा प्रकारे अठरा वर्ष शिक्षण होईल अठरा वर्ष झाल्यानंतर त्याच्यातले नेमके या शैक्षणिक धोरणातील प्रमुख ठळक वैशिष्ट्य आहे तीमध्ये बोर्ड फक्त बारावीच्या वर्गाला असेल जे अगोदर दहावीला होतं त्यानंतर महाविद्यालयीन पदवी चार वर्षाची असेल दहावीचं मंडळ जे होतं एस एस सीचं ते रद्द करण्यात आलं आहे त्यानंतर एम फिल एम काय करण्यात आलेलं आहे या शैक्षणिक धोरणानुसार बंद करण्यात आले आहे आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकवली जाईल उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरीही एक विषय म्हणूनच शिकवला जाईल म्हणजे आता फक्त विद्यार्थ्यांना मातृभाषेत म्हणजे स्थानिक भाषेतच शिक्षण सुरुवातीला दिलं जाईल बोर्ड परीक्षांचे महत्त्व या शैक्षणिक धोरणामध्ये कमी करण्यात आले आहे आता बघा बोर्ड फक्त आणि फक्त बारावीमध्ये द्यावी लागेल तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते ते आता होणार नाही म्हणजे डायरेक्ट बारावीला बोर्डाची परीक्षा असेल त्यानंतर नववी ते बारावीच्या सत्र परीक्षा असतील सेमिस्टर एक्झाम नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर एक्झाम असतील शालेय शिक्षण हे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार सूत्रांच्या वरील अंतर्गत शिकवले जाईल बघा वरील सारणीमध्ये आपण पाहिलेलं आहे पहिली पाच वर्ष काय त्यानंतर तीन वर्ष कोणती त्यानंतरची तीन वर्षे कोणती आणि शेवटी चार वर्षे कोणती या पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या स्ट्रक्चरनुसार किंवा या संरचनेनुसार सूत्रानुसार शिक्षण दिलं जाईल महाविद्यालयीन पदवी ही तीन व चार वर्षाची असेल म्हणजेच पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल दुसऱ्या वर्षी पदवी असेल तर तृतीय वर्षी तुम्हाला डिग्री मिळेल म्हणजे तीन व चार वर्षाचा जी महाविद्यालयीन पदवी किंवा पदवी किंवा पदविका परीक्षा असेल ते नेमकं कसं असेल तर पहिल्या वर्षी पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल दुसऱ्या वर्षी पदवी का तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला काय भेटेल डिग्री भेटेल त्यानंतर जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यासाठी तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असेल म्हणजे तीन ते चार वर्षानंतर जी चार वर्षाची पदवी अभ्यासक्रमाची जी परीक्षा आहे ती तीन वर्षे कोणासाठी आणि चार वर्षे कोणासाठी याच्यातून आपल्याला समजते जे संशोधन करू इच्छितात त्यांच्यासाठी चार वर्ष पदवी शिक्षण तर जे संशोधन करू इच्छित नाही त्यांच्यासाठी तीनच वर्ष पदवी शिक्षण आहे विद्यार्थ्यांना यापुढे एम फिल करावे लागणार नाही म्हणजेच रिसर्च करणाऱ्यासाठी पदवी अधिक एक वर्षाचा मास्टर अभ्यासक्रम अशी चार वर्षाची पदवी असेल यानंतर थेट ते पी एच डी करू शकतील म्हणजे बघा याच्या अगोदर जे बी ए एम ए झाल्यानंतर एम फिल करावे लागायचं त्याऐवजी आता काय असणार आहे चार वर्षामध्येच तीन वर्ष संशो पदवी तर चौथ्या वर्षी त्यांना संशोधनासाठी मास्टर अभ्यासक्रम या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ते पी एच डी करू शकतील दरम्यान विद्यार्थी इतर कोर्ससुद्धा करू शकतात म्हणजे चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर पी एच डी पूर्वी विद्यार्थी इतरही अन्य कोर्स करू शकतात उच्च शिक्षणामध्ये हायर एज्युकेशन दोन हजार पस्तीसपर्यंत एकूण सकल पट नोंदी ग्रॉस एनरॉलमेंट रेटिओ दोन हजार पस्तीसपर्यंत पन्नास टक्के पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत जर एखाद्या दे विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो पहा म्हणजे शैक्षणिक धोरणातला महत्त्वाचा मुद्दा आहे जर एखाद्या दे विद्यार्थ्याला एखादा कोर्स चालू असताना जर इतर कोणता दुसरा कोर्स करायचा असेल तर तो पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन तो काय करू शकतो आहे दुसरा कोर्स हो करू शकतो आणि तो दुसरा कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो अर्धवट राहिलेला अगोदरचा कोर्स तो पुन्हा पूर्ण करू शकतो अशा प्रकारची नवीन संकल्पना किंवा महत्त्वाचा बदल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे उच्च शिक्षण हायर एज्युकेशन यामध्येही अनेक सुधारणा केल्या आहेत त्या सुधारणामध्ये श्रेणीबद्ध शैक्षणिक म्हणजेच ग्रेडेड अकॅडमिक प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि आर्थिक स्वायत्तता फायनान्शियल ॲटॉनॉमीमध्ये यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजेच उच्च शिक्षणामध्ये नवीन तीन घटकाचा समावेश आहे त्यामध्ये एक श्रेणीबद्ध शैक्षणिक म्हणजे ग्रेडेड अकॅडमिक प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि आर्थिक स्वायत्तता म्हणजे फायनान्शियल ॲटॉनॉमी यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याशिवाय ई कोर्सेस प्रादेशिक भाषामध्येही सुरू केले जातील म्हणजे जे ई कोर्सेस आहेत ते प्रादेशिक विद्यार्थ्यांच्या सुद्धा सुरू केले जाणार आहेत आभासी म्हणजेच व्हर्च्युअल लॅब विकसित केल्या जातील राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच यांनी हो टी एफ सुरू होईल देशात पंचेचाळीस हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे पहा म्हणजे आभासी किंवा व्हर्च्युअल लॅब विकास केला जाणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच याची सुरुवात किंवा स्थापना या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत केली जाणार आहे त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणामध्येच सर्व सरकारी किंवा गव्हर्मेंट खाजगी प्रायव्हेट आणि मान्यताप्राप्त संस्थांसाठी डिम्ड युनिव्हर्सिटी समान नियम असतील म्हणजेच खाजगी शाळा किंवा खाजगी संस्था त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्था किंवा सर्व गव्हर्मेंट या सर्वांसाठी काय असतील समान नियम या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत असतील त्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम एकाच वेळी वेगवेगळे वे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल आर्थिक किंवा अन्य कारणामुळे होणारे ड्रॉप आऊट यामुळे कमी होतील शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीच असेल तो विषय त्यांना शिकता येईल त्याचबरोबर बहुभाषिक शिक्षण मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार आहे पहा या धोरणातील सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम म्हणजे एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणे यात मायनर आणि मेजर असे दोन प्रकारचे विषय असतील आणि एखादा विषय जर आपल्याला आवडत नसेल तर तो, तो मध्ये सोडून आपल्याला दुसरा विषय शिकता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुभाषिक शिक्षण मुलांना शिकवताना एकाच भाषेचा वापर न करता त्यांच्या विविध भाषेतून किंवा त्यांच्या विविध वेगवेगळ्या अशा भाषेतून आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण मिळणार आहे जे हे विद्यार्थ्यासाठी खूपच महत्त्वाचं आणि आनंददायी शिक्षण होईल असं मला वाटतं नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील पुढील घटक आहे तो म्हणजे लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार आहे शिक्षणातील गुंतवणूक जी डी पीच्या सहा टक्के करणार सध्या हे प्रमाण चार पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे म्हणजेच शिक्षणातील गुंतवणूक आता वाढवली जाणार आहे विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तक बदलणार शिक्षकासो शिक्षकासोबतच विद्यार्थी देखील स्वतःचे मूल्यांकन करणार आहे हा यातील महत्त्वाचा घटक असा आहे की लॉ व मेडिकल कॉलेज वगळता इतर सर्व शिक्षण विद्यार्थ्यांना एकाच छताखाली देण्यात येणार आहे त्याचबरोबर शिक्षणातील जी गुंतवणूक आहे ती आता सहा टक्के होणार जी पूर्वी चार पॉईंट त्रेचाळीस टक्के होते विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकात बदल होणार म्हणजे शिक्षकासोबत विद्यार्थी स्वतःसुद्धा काय करणार आहे स्वतःचे मूल्यांकन करणार आहे सर्व महाविद्यालयासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा एन टी ए ही परीक्षा घेणार मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल म्हणजे सर्वच महाविद्यालयासाठी केवळ एकच सामायिक एक परीक्षा एकाच एक एक वेळी घेतली जाणार असून ती एन टी एमार्फत मार्फत घेतली जाणार आहे ती काय असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ऐच्छिक असेल या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील अशा प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण न्यू पॉलिसी एज्युकेशन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामध्ये जे नवीन संकल्पना असतील नवीन बदल असतील किंवा ज्यामध्ये यामध्ये नवीन प्रकारचा जो आकृती बंद आलेला आहे पाच अधिक तीन अधिक तीन यानुसार जे विविध असे घटक असतील किंवा विविध संकल्पना असतील या संकल्पनाचा त्याचबरोबर या शैक्षणिक धोरणाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केला आहे याशिवाय अन्यही काही बदल असतील किंवा अन्यही अपडेट काय असतील त्या अपडेट मी तुम्हाला नेहमीच देत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओ खालील जे लाल रंगातील सबस्क्राईब हे, हे बटन आहे ते सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा जेणेकरून आपणास माझे विविध व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व